फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 50 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय. जालन्यातील वडीगोद्रीत मंत्री छगन भुजबळांनी शेरोशायरीच्या माध्यमातून इशारा दिला होता, जंग लगी तलवार पर अवधार लगानी होंगी, कुछ लोग अपनी औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी, असं भुजबळांनी म्हटलं होतं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव 1 मार्च 2024 पासूनच लागू होणार असल्याचा निर्वाळा राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलाय. मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करायचे बंद करावे, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल, वेळेवर शहाणे व्हा, अजून हातातून वेळ गेली नाही, असं म्हणत मराठे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. अपक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसची सेंच्युरी पूर्ण झाली आहे. विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर दिल्लीत जाऊन सोनिया यांनी राहुल गांधी यांची भेट घेत काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला. अभिनेत्री खासदार कंगना रणौतने महाराष्ट्र सदनाकडे अजब मागणी केली आहे. तिने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. यात एका महिलेसोबत 4 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा रेड तर काही भागात ऑरेंज आणि काही ठिकाणी येलो अलर्ट असल्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली बंद करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी संघटना, आदिवासी सहकारी संस्था, छावा संघटना तसेच शेतकऱ्यांनी दिलाय. शत्रुघ्न सिन्हा, तुम्ही लग्नाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, नाहीतर तुमची मुलं लव आणि कुश यांना आपले घर रामायणाचे नाव तातडीने बदलण्यास सांगावे, यामुळे हिंदू धर्माचा अपमान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.